विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि गेल्या आठवड्यातल्या दंगलीमुळे अमरावती शहरामध्ये तणावाचं असं वातावरण आहे. फडणवीस आजच्या दौऱ्यामध्ये दंगलग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आणि दंगलग्रस्त नागरिकांबरोबर ते संवाद साधणार आहेत. आणि या दंगली प्रकरणी भाजपच्या नेत्यांना अटक झालेली होती. सध्या अमरावती शहरामध्ये शांतता आहे. दरम्यान सध्या अमरावतीमध्ये काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. अमरावतीत सलग दोन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते पहिल्यांदा आज अमरावतीच्या दौऱ्यावर येत आहे. मी सध्या आहे विद्यापीठ परिसरामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अजूनही जी आहे ती शांतता पाहायला मिळत आहे. आज फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर येत आहे आणि फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर आल्यानंतर आज ते एका हॉटेलमध्ये थांबणार आहे. त्यानंतर काही हॉटेलमध्ये थांबल्यानंतर काही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. त्यानंतर काही संवेदनशील भागामध्ये जाऊन या संपूर्ण परिसराची जी आहे ती पाहणी करणार असल्याची माहिती आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यानंतर फडणवीस हे पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यासोबत एक बैठकसुद्धा घेणार आहे आणि या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत नेमकं फडणवीस काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हिंसाचार झाल्यानंतर प्रथमच फडणवीस जे आहे ते आता सध्या अमरावतीमध्ये येत आहे आणि त्यामुळं यांच्या येण्याला सध्या जे आहे ते मोठं महत्त्व मानलं जात आहे. आणि या पत्रकार परिषदेत नेमकं फडणवीस काय बोलतात, कोणावर आरोप लावतात, प्रत्यारोप लावतात हे पाहणं आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर आडेसम या निरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती. अकोला शहरातल्या संचारबंदी आता 23 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि या कालावधीमध्ये आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र मात्र सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये धार्मिक तेढ वाढवणारे, भावना भडकवणारे अशी कृत्य, वक्तव्य केली किंवा अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. 23 नोव्हेंबर पर्यंत अकोला शहरातली संचारबंदी आता वाढवण्यात आली आहे. अजून 2 दिवस अकोला शहरामध्ये संचारबंदी असणार आहे आणि या कालावधीमध्ये कुठलेही धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी सुद्धा बंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रॅली काढण्यासाठी बंदी आहे आणि जर नियमांचा भंग केला तर कारवाई होऊ शकते. लसीकरण आणि आरोग्यासंदर्भातल्या सेवा मात्र सुरू राहणार आहेत. मात्र इतर अनेक नियम आहेत आणि या नियमांचा भंग केला तर कारवाई निश्चित आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या गोदाघाट परिसरात असलेल्या तारू खेडले, नांदूर मध्यमेश्वर, करंजी, धारणगाव इथं पाऊस झाला आणि येवला शहरासह तालुक्यातल्या अंदरसूल, राजापूर, नगरसूल या भागामध्ये 10 ते 15 मिनिटं अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान होणारे बळीराजा त्यामुळे आता हवालदिल झालाय. छत्रपतींचा विचार म्हणजे